त्यांनी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली। केंद्राने राज्याला वाढून दिलं, ताट वाढून दिलं। माननीय मोदीजींनी 127वी घटना दुरुस्ती करून राज्याला संपूर्ण ओबीसी बद्दलचे अधिकार दिले, पण शरद पवार साहेबांनी हे सांगताना विसरले कि केंद्राने ताट वाढलं, राज्याने ओबीसी समाजाचं ताट जे आहे थांबून ठेवलं, ताट वाढलेलं त्या ठिकाणी जेवाला सुरुवात करू दिली नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी केंद्रावर दोष देण्यापेक्षा राज्याला सूचना द्यायला पाहिजे होत्या की ओबीसी आयोगाने राज्य सरकारला 28 जुलैला जो प्रस्ताव दिला तो प्रस्ताव तातडीने मान्य करा आणि ओबीसी समाजाला न्याय द्या अशा सूचना शरद पवार साहेबांकडून अपेक्षित होत्या। पण शरद पवार साहेबांनी काल ओबीसी समाजाला पुन्हा दुखवलं, ओबीसी समाजावर अन्यायकारक भूमिका घेतली। आणि जर केंद्र सरकारने क्लियर राज्याला जर आदेश दिले आहेत, राज्याला जर अधिकार दिले आहेत, तर आता माननीय शरद पवार साहेबांनी असं बोलणं हे राज्याच्या ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे। मला वाटतं शरद पवार साहेबांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा राज्याला सूचना द्याव्या आणि ओबीसी समाजाच्या इम्पेरिकल डेटा डिसेंबरच्या आत तयार करून डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण राज्य सरकारने द्यावं। शरद पवार साहेबांचं जर मनात असेल तर आजच त्यांनी माननीय मुख्य सचिव आणि कॅबिनेटला सांगून राज्याच्या ओबीसी जनतेचा 435 कोटी रुपयाचा प्रस्ताव जे इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता पाहिजे आहे तो मंजूर करावा अशी अपेक्षा शरद पवार साहेबांकडून आहे। हात केंद्राने बांधले असं म्हणतात ताट वाढून, तुमचा इशारा आहे की राज्याने हात बांधले? राज्यानेच बांधले आहे ना। जर राज्याने हात बांधले नसते तर मागच्या 20 महिन्यामध्ये राज्य सरकारच्या हातात असताना इम्पेरिकल डेटा का तयार होत नाही? सर्वोच्च न्यायालयाने राज्याला सांगितलं डेटा तयार करा, मग डेटा का तयार होत नाही? 14 महिने सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने बाजू का मांडली नाही? ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने काढलं तरी राज्य सरकार 4 महिने झाले काहीच कारवाई करत नाही, ओबीसी आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य करत नाही। डिसेंबरच्या आत माननीय वडट्टीवारजींनी म्हटलं होतं की आम्ही इम्पेरिकल डेटा तयार करतो, अजून सुरुवात झाली नाही। आणि त्यामुळं हे जे झारीचे शुक्राचार्य आहेत, या झारीच्या शुक्राचार्यांनी ओबीसी आरक्षण थांबवलं आहे, मागच्या कॅबिनेटमध्ये आलं नाही, याही कॅबिनेटमध्ये येईल का माहीत नाही। पण ओबीसीचं आरक्षण हे राज्य सरकारने थांबवलं आहे, माननीय पंतप्रधान मोदीजींनी यांना ताट वाढून दिलं। जेवणाचं जे ओबीसी समाजाला ताट होतं ते हुसकावण्याचं काम राज्य सरकार करत आहे। माननीय मोदीजींनी तर राज्याला संपूर्ण अधिकार दिले, पण राज्य सरकार आता मागे पडत आहे आणि ओबीसीला आरक्षण मिळत नाहीये। शरद पवार असे पण बोलले की जातीय जो डेटा पाहिजे तो यासाठी देत नाही कारण की मग वेगवेगळ्या जाती आरक्षण मागेल। माननीय मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 69 लाख चुका त्या डेटामध्ये आहेत, त्या जनगणनेमध्ये आहेत, जातनिहाय जनगणनेमध्ये, त्या ऑलरेडी केंद्र सरकारने तेव्हाच त्यांना कळवलं आहे। 69 लाख चुका असलेला 2011चा डेटा कसा काय तुम्ही त्या ठिकाणी वापरणार आहात, त्यावर ओबीसी आरक्षण कसं होऊ शकतं? 2021मध्ये डेटा तयार करून ओबीसी आरक्षण द्या ना। 2021मध्ये डेटा तयार करता येतो ना। माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाचा डेटा 3 महिन्यात तयार केला, मग हे सरकार 3 महिन्यात ओबीसीचा डेटा का तयार करत नाही? हा डेटा का थांबवला आणि त्याला लागणारा पैसा आणि मनुष्यबळ का उपलब्ध करत नाही? आणि म्हणून केंद्राचा डेटाचा काही संबंध नाही, राज्य सरकारने डेटा तयार करायचा आहे। शरद पवार साहेब असं बोलणे म्हणजे ओबीसीवर अन्याय करणे आहे। पवार साहेबांनी पुन्हा एकदा केंद्रावर त्या ठिकाणी ढकललं आहे, ही ढकलाढकली हा फुटबॉल करू नका। माझी पवार साहेबांना विनंती आहे, राज्य सरकारला सूचना द्या, इम्पेरिकल डेटा तयार करा आणि ओबीसीना आरक्षण द्या। आता जे सरकारच्या हालचाली दिसते महाराष्ट्र सरकारच्या, तुम्हाला वाटतं का की डिसेंबरपर्यंत इम्पेरिकल डेटा गोळा होऊन राजकीय आरक्षण ओबीसींना मिळेल? पवार साहेबांच्या कालच्या बोलण्यावर तर वाटतं की राज्य सरकारला करायचं नाहीये, आणि जर राज्य सरकारला करायचं असतं तर त्यांची कृती दिसली असती। पवार साहेबांच्या कालच्या बोलण्यातनं जो ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा फुटबॉल केलाय,
जर शरद पवार साहेब असे बोलत असतील ज्यांनी हे सरकार बनवलं आहे तर याचा अर्थ मग सरकारकडनं काय अपेक्षा आहे? सरकारकडनं काहीच अपेक्षा राहणार नाही। आणि मग या सरकारचे मुख्य सूत्रधार शरद पवार साहेब पुन्हा एकदा केंद्राकडे ढकलत असतील मग राज्य सरकारकडनं काय अपेक्षा करायची? मग धारीचे शुक्राचार्य कोण आहे याच्यामध्ये हे आपल्याला दिसतंय। आणि म्हणून माझी विनंती पवार साहेबांना आपल्या माध्यमातून आहे, त्यांच्या मनात जर ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तो सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे तत्काल इम्पेरिकल डेटा तयार करा, डिसेंबरच्या आत तयार करा, 3 महिन्यात होऊ शकतो आणि ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। केंद्र सरकारने स्वतः 50%च्यावर आरक्षण दिलं मात्र राज्यांना देऊ देत नाही असं ते म्हणाले। नाश्ता येईना अंगण वाकडाय, नाश्ता येईना अंगण वाकडाय, या सरकारला नाश्ताच येत नाही, करताच येत नाही। मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला, ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला, पदोन्नती आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आणि त्यामुळं एक तर आपल्याला कृती करायची नाही आहे आणि केंद्रावर ढकलाचं। केंद्र सरकारने क्लिअर कट 127 त्या ठिकाणी कायदा आणून 127 घटनादुरुस्ती करून आपल्या राज्याला अधिकार दिलाय। आता राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा निर्णय करायचा आहे। ही ढकलाढकली करू नका, मराठा किंवा ओबीसी आरक्षणामध्ये फुटबॉल करू नका। माझी विनंती सरकारला आहे, डिसेंबरच्या आत हे सर्व केलं नाही तर मंत्र्यांना मी फिरू देणार नाही। महाराष्ट्राची ओबीसी जनता पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही। थँक्यू सर।